या ठिकाणी कुरकुमचे माजे सरपंच संदीप भागवत आणि त्यांच्या पत्नी जयश्री भागवत यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. राहुल कुलगडाचा सरपंच संदीप भागवत यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. बाळासाहेब चव्हाण हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी आणि दत्तात्रय फाळके आणि किसन मनसोडे यांचं स्वागत. अच्छा ज्यांच्या निवडणुकीसाठी आपण आलो शांत असं आहे की बाहेर वातावरण मला पावसाचं दिसत आहे आणि जर पाऊस आला तर माझं हेलिकॉप्टर जाणार नाही आणि हेलिकॉप्टर नाही गेलं तर तिथे दोन उमेदवारांना झोप येणार आहे. त्यामुळे त्यांना झोप यावी म्हणून मला लवकर सोडा आणि त्यावेळी कुणाचा बाप कुणाचं काय करायचं ते नंतर काढू निवडणुकीच्या नंतर. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला रमेश आप्पांना मोठ्या मताने विजय करायचं हा निर्णय तुम्ही आजच्या सभेतून घेतला असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती नाही. गेल्या 50 वर्षामध्ये मी अनेकदा जमून लावलो कधी जगन्नाथ पाटेसकरांना मतं द्या म्हणून सांगायला आलो कधी मधुकर काकांना मतदान करा हे सांगायला आलो कधी बाळासाहेब जगदाळे किंवा उषाताईंच्यासाठी आलो कधी रंजनाताईंच्यासाठी आलो सुभाष अण्णाच्यासाठी आलो रमेश थोरातांच्यासाठी आलो अशी अनेकांची नावं घेतली जातील की ज्यांच्यासाठी मी आलो आणि स्वतःसाठी सुद्धा मत मागायला लागलो. पण जमीनकरांनी कधी हातचा राखून मला मतं दिली नाही मोकळ्या हाताने मतं दिली आणि एकदाही कधी इथं मी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये मला कमी मतं पडली तसं घडलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या तालुक्यातला शेवटचा माणूससुद्धा शब्दाला जागणार आहे पाठिंबा देणार आहे मनापासून साथ देणार आहे. रमेश आप्पांची निवडणूक आली मागच्या निवडणुकीमध्ये थोडी गडबड झाली काय झाली कशी झाली याचं मी खोलत जात नाही पण झाली. आजची उपस्थिती पाहिजे आणि तुमचा उत्साह पाहिजे त्यानंतर मागच्या निवडणुकीची भरपाई तुम्ही करणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की एवढ्या प्रचंड संख्येनं तुम्ही आज या ठिकाणी हजर राहिलेला. ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. या राज्यामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी एक वेगळं राज्य आलं भाजपचं. समाजातल्या लहान घटकांच्यामधलं यत्किंचिती आस्था नसलेल्या या लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली आणि त्याचा परिणाम आज समाजातले सगळे घटक करतात. शेतकऱ्याचं दुखणं काय
महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नाही तसं यंदा महाराष्ट्रात घडलं की 16,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली. तुम्ही कल्पना करा की 16,000 कुटुंबातला कर्ता म्हणून जीव देतो त्यावेळी त्या घराची दैना काय होत असते, त्या माऊलीची अवस्था काय होत असते, जी कच्ची बच्ची मुलं शिकत असतील त्यांचं भवितव्य काय होत असते. आणि थोडं थोडकं नाही 16,000 कुटुंब या देशाच्या इतिहासामध्ये इतकी वाईट गोष्ट कधी झाली नव्हती. मी स्वतः त्याची चौकशी केली काही ठिकाणी जाऊन. मला आठवत आहे की ज्या वेळेला एक दुःख झालं, माहिती कळली, मी स्वतःच्या गावी गेलो, भेटलो कुटुंबियांना. त्या माऊलीच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मी प्रश्न विचारत होतो, तिला विचारलं तुझ्या मालकाने का आत्महत्या केली, तिने सांगितलं काही नाही, तो कर्जबाजारी झाला. म्हणजे काही व्यसन होतं का? ते म्हणजे कसलंही व्यसन नव्हतं. मग म्हणजे कर्जबाजारी कसा झाला? म्हणजे विहिरीच्यासाठी बँकेचं कर्ज काढलं, विहिरीला पाणी लागलं नाही, विहीर बाद गेली पण बँकेचं कर्ज बाद झालं नाही. ते डोसकं तसंच आहे. पीक कर्जाचं असंच झालं. कपाशीसाठी कर्ज घेतलं, कपाशी चांगली आली, बोंड फुटली आणि त्या बोंडाला बोंड अळी पडली आणि सोन्यासारखं पीक हातात गेलं. पीक गेलं पण पीक कर्जाचं उदर डोक्यावर कायम राहिलं आणि तेच परत करण्याची ताकद माझ्या मालकाची नव्हती. एक दिवशी बँकेची नोटीस आली की तुझ्या घराची जप्ती आम्ही करणार आणि घरातली भांडी कुंडी बाहेर काढणार. आणि ती माऊली सांगत होती, एकूणचं एक मुलगी लग्न ठरलं, 15 दिवसांनी लग्न होणार होतं आणि नेमक्या त्याच तारखेला जप्तीच्यासाठी वसुलीचे अधिकार माझ्या घरी येणार हेच समजलं. तेव्हापासून माझ्या नवऱ्याची झोप गेली. रात्री झोपेत न उठला, विष प्यालं आणि जीव देऊन टाकला. कशामुळं घडलं? कर्जबाजारीपणा. कर्जबाजारीपणा कशामुळे आला? विहिरीला पाणी लागलं नाही. कर्जबाजारीपणा कशामुळे आला? पीक हातात न वाया गेलं. त्याचा काहीच दोष नाही. या देशामध्ये यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने या देशातल्या बँकांच्यामध्ये मोठे मोठे जे धनिष्ठ उद्योजक आहेत त्यांनी 87,000 कोटी थकवले आणि ते रक्कम भरली नाही तर बँक बुडेल म्हणून केंद्र सरकारने 87,000 कोटीची रक्कम बँकेमध्ये भरली आणि त्या 100 समाजे उद्योजकांना वाचवलं. आमच्याकडे लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं उदर निसर्गाच्या असहकारामुळे त्याच्या डोक्यावर पडलं, त्याला मदत करायला कोणी येत नाही. आणि ज्यांनी लाखो नाही कोटीने पैसे थकवले त्याचे पैसे आजचं भाजपचं सरकार भरतं. कुणासाठी हे सरकार आहे? का आम्ही खेड्यापाड्यातल्या माणसाने त्याला मताचा पाठिंबा द्यायचा? हा निकाल घेण्याची ही वेळ आली. आज संपूर्ण शेतीची अवस्था संकटामध्ये आहे. अनेक ठिकाणी मी बघतो, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो, जाईल त्या ठिकाणी गावचा माणूस मला सांगतो हे दुखणं माझ्याकडे आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला रमेश अप्पांनी, आम्हाला लोकांच्या हातामध्ये ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी आम्ही कर्जमाफी दिली आणि दिल्लीची सरसकट दिली, 71,000 कोटीची सरसकट कर्जमाफी या राज्यात दिली. इथं थांबलेलं नाही. ज्याचा उल्लेख त्यांनी आत्ता केला की शेतीला कर्ज देऊ पण त्या कर्जाचं व्याज कमी करायचा निकाल घेतला. एकेकाळी 12% व्याज होतं, ते 8 आणलं, 8 ते 6 आणलं, 6 ते 4 आणलं आणि 4 नंतर 3 लाखापर्यंत जो रक्कम वेळेवर भरत असेल ते 0% व्याज देणं त्याला कर्ज द्यायचा निकाल घेतला आणि आज
रमेश आप्पाच्या बँकेची जबाबदारी घेत आहेत. महाराष्ट्रातली एक नंबरची बँक आज पुणे जिल्ह्याची बँक झाली. 0% कर्ज द्यायच्या संबंधीचा निकाल आज त्या ठिकाणी काय झालं बरं आहे ना. पाणी पिऊनच आला ना का दुसरं काय. ठीक आहे मग तर म्हणून कमी व्याजाने किंवा 0% व्याजाने कर्ज द्यायच्या संबंधीचे निकाल या राज्यकर्त्यांनी घेतले तर भाजपवाल्यांनी कधी घेतले. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न आता काय सांगायचं. शेतीमालाच्या किमतीचं जमीनला सांगायला म्हणजे काही सांगताच येत. आता कोणते माल सांगत होतो साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात मी अनेकदा आलो चालू करायला आलो मधुकराव असताना आलो सुभाषांना असताना आलो. या तालुक्याच्या शेतीचं चित्र चेहरा बदलावा म्हणून मधुकाका आणि या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये कारखाना या ठिकाणी उभा केला. आणि इंदापूरचे शंकरराव भाऊ मंत्री होते मी मंत्री होतो आम्ही सगळ्यांनी सगळी शक्ती त्यांच्या पाठीची उभी केली. आज मी जातो बारामतीला आणि गाडी वळली आणि उजव्या हाताला कारखान्याचा सगळा चेहरा बघितल्याच्या नंतर झोप येत नाही. काय चित्र दिसतं आज काय भाव काय दिला विचारलं. शेजारी दोन शुगर आणि यांचा जो भाव इथल्यापेक्षा 600 रुपयांनी जास्त तुमच्या कारखान्यापेक्षा. तिकडे गेला बारामतीला मालेगाव सोमेश्वर छत्रपती यांचा भाव बघितला 1100 रुपयांनी जास्त एवढा फरक. सबंध उसाच्या शेतीचा वज वाटोळ करण्याच्या संबंधीचा निर्णय या कारखान्याचा आज होत आहे. महिन्यान महिने कामगारांचा पगार आज या ठिकाणी मिळत नाहीत. कामगारांचं शिष्टमंडळ मला येऊन भेटतं आणि सांगतं की साहेब प्रपंच चालू अवघड झालं. दिवाळीचा सण आला घरामध्ये गोरदोर करण्याची आमची परिस्थिती राहिली नाही. आम्हाला पगारच मिळत नाही. ऊसाची किंमत नाही. ऊसाची गळपाची व्यवस्थित नाही. कामगारांचं देणं नाही. सरकारकडनं घेतलेले पैसे कुठे गेले याचा पत्ता लागत नाही. ज्याच्याकडून सामान घेतलं कारखाना सुरू करायला सामान लागतं. काही केमिकल्स लागतात काही नट बोल्ट या गोष्टी लागतात. आज या कारखान्याला कोणी उधार देत नाही. कारण लोक सांगतात की आत्तापर्यंत यांनी जे जे उधार घेतलं त्याचा एक छदामसुद्धा फरक आला नाही. आणि ही बाजारात आमची सगळ्यांची पत आज कुणी करून ठेवली मी काही त्याच्या खोलात जात नाही. आणि संपूर्ण या तालुक्याची शेती अर्थव्यवस्था आज तुम्ही बिघडवली. आणि तुम्ही ही ज्यांनी बिघडवली ती मतं मागायला तुमच्याकडे येतात. लाज वाटत नाही मतं मागायला. काय चाललं कुणाला मतं वाटतं. शेतकऱ्याच्या संसाराची होळी करता तुम्ही. त्याच्या कष्टाची किंमत त्याला फर्जामध्ये देत नाही. आणि आज तुम्ही त्यांचा मताचा जोगा मागावी या ठिकाणी. आणि आम्ही त्यांना मतं देणार. आम्हाला निकाल घ्यावा लागेल की ज्यांनी आमच्या संसाराची होळी केली ज्यांनी आमचा उद्योगधंदा व्यवसाय उद्ध्वस्त केला त्यांना आम्ही दाराशी उभं करणार नाही. हाच निकाल दोन करायचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्व. कसं राज्य चाललंय मला कळत नाही. आज देशामध्ये मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगितलं की 25 कोटी 50 कोटी 11 मला माहीत लक्षात नाही 30-32 कोटी जाहीर करून गेली. लोकांना वाटलं आता एकदा बरं झालं मुख्यमंत्र्यांनी एवढे पैसे दिले कारखाने नीट चालतील सगळी दुखणी दूर होतील. काय खरं नाही. कुठं पैसे आले कुठं गेले असा पत्ताच लागला. राज्य सरकारने मदत केली तीही संपली. तुम्ही जे काही दिलं तेही संपलं. आणि संपूर्ण
ही कारखानदारी उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम आज या लोकांनी केलं आहे आणि त्यांना मताचा पाठिंबा द्या हे सांगायला या ठिकाणी लोक दौंड तालुका महाराष्ट्रातला आपल्या जिल्ह्यातला महत्त्वाचा तालुका आहे. दौंड आणि शिरूर हे दोन तालुके सध्या पाण्याच्या बाबतीत अग्रभागी असलेले तालुके. वर जी धरणं आम्ही लोकांनी बांधली, माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 धरणं आम्ही लोकांनी बांधली. त्याच्यावर भोर आणि हवेलीच्या वरच्या भागामध्ये धरणं बांधली गेली आणि त्याचं पाणी आज शिरूरला मिळतं आहे, त्याचं पाणी आज तुमच्या तालुक्याला मिळतं आहे, त्याचं पाणी इंदापूरला मिळतं आहे. आज बारामतीची एकंदर उदिताच्या जमिनीची टक्केवारी त्यापेक्षासुद्धा दौंडची टक्केवारी ही अधिक आहे आणि मला आनंद आहे त्याचा की बारामतीच्या पुढं आज बागायतीच्या बाबतीत हा दौंड तालुका जातो आहे आणि इथं काळ्या आईशी इमान राखणारा माझा शेतकरी मेहनत करून एक प्रकारचं वेगळं पीक करून आपल्या भागाचं आपल्या कुटुंबाचं वैभव हे वाढेल कसं याची काळजी घेतो आहे आणि त्यामुळे इथला चेहरा बदलायला लागलेला आहे. कारखानदारी काढली पाहिजे, निवड शेती एका शेती करून चालणार नाही. मी नेहमी चालतो कुटुंबातल्या एकाने शेती करायची आणि दुसऱ्याने कुठं मिळेल तिथं नोकरी करायची, मग ती कारखान्यात असो ती सरकारी असो ती खाजगी कंपनीत असो ती महाराष्ट्रात असो नाही तर कुठेही असो. आज मी दिल्लीमध्ये राहतो तुमचा खासदार म्हणून. दिल्लीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 लाख लोक मराठी राहतात, 1 लाख दिल्लीमध्ये. कधी काही मला बोलवतात कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि विचारलं कुठनं आला, कुणी दौंडचं नाव सांगतं, कुणी शिरूरचं नाव सांगतं, कुणी फलटणचं नाव सांगतं, कुणी आठवणीचं नाव सांगतं, कुणी जतेचं नाव सांगतं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लोक आज दिल्लीमध्ये काम करतात. केरळमध्ये मला अनेकदा जावं लागतं. केरळमध्ये जवळपास 6 लाख मराठी लोक आहेत, ते त्या ठिकाणी काम करतात आणि हे लोक त्या ठिकाणी आले कुठं, जतेवरून आले, आठवाडीवरून आले, तासगाववरून आले आणि काय काम करता विचारलं तर सोनं गाळण्याचं काम करतात. या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या दुष्काळी भागातल्या लोकांचा पोटाचा प्रश्न सुटत नाही. सगळ्यांनी शेती करायची नाही पण त्या भागातल्या एक एक माणूस दुसऱ्या धंद्यामध्ये गेला तेही उत्पन्न घरात आणि शेतीचंही उत्पन्न घरात त्याचा परिणाम त्यांची घरं झालं सगळी सुधारली. अशीच अवस्था आपल्याला करायची असेल तर आपल्याही कुटुंबातल्या एका मुलाला कुठं ना कुठंतरी नोकरीच्यासाठी ढकललं पाहिजे आणि त्यासाठी कारखानदारी वाढली पाहिजे. तुम्ही लोकांनी मला मुख्यमंत्री केलं, पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखाने काढले. माझ्या कारकिर्दीमध्ये मी रांजणगावला कारखानदारी काढली, MIDC तिथं काढली, आज तिथे शेकडो कारखाने आहेत. पलीकडे फार्नेला कारखाने तिथे MIDC काढली, कुरकुमला MIDC काढली इथं कारखाने, इंदापूरला MIDC काढली तिथं कारखाने आहेत, अनेक ठिकाणी कारखाने आहेत आणि ते काढण्याच्या संबंधीचा मी निकाल घेतला. त्याचं कारण काही ना काहीतरी तरुण मुलांना रोजी मिळण्याची व्यवस्था ही केली पाहिजे, शेतीवरचा बोजा कमी केला पाहिजे आणि त्यासाठी हे केलेलं आहे. आणि हे जर आपण करून पुढे गेलो तर चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेकांच्या घरी मी जातो, मला आठवतं आहे 50 वर्षाच्या पूर्वी मी निवडणुकीला कधी या भागातही येतो, बारामती तालुक्यातही जायचो, 5 एकर उभी होते. आम्ही कुठल्याही गावात या ठिकाणी गेल्याच्या नंतर लोक चहा द्यायचे, बसा म्हणायचे. बसायचं कशावर, फोटो टाकायचे खाली किलतान, बसायला काही खुर्ची बिर्ची नव्हती, खाली किलतान टाकायचं आणि चहा कशात द्यायचा, पितळीत, पितळीत छान फुरफूर करून तो चहा प्यायचा. काही काही ठिकाणी तर गरम पाणी आणि गुळाचं जायचा एक तुकडा
अच्छा हाय आम्ही आमच्या हातात बघितलं, डोळ्यात बघितलं, या दोन तालुक्यात बघितलं. आज कुणाच्याही घरात बसायला खुर्ची आहे, सोफा सेट आहे, चांगली कपबशी आहे. नंतर नंतरच्या काळामध्ये कपबशी आली पण त्या कफाचे कान तुटलेलं असायचं. कुणाच्याही घरीला कान तुटलेला कळत नक्की असं मिळालेलं का कान तुटलेलं का देतात हाई ते देतात. आज तसं नाही, आज प्रत्येकाच्या घरात कपबशी येती, स्त्री येतो. आमची भगिनी आमची मुलगी त्या ठिकाणी चांगली साडी वगैरे नेसून त्या ठिकाणी स्वागताच्यासाठी सन्मानासाठी ते हे बदल झाले. आणि हे बदल का झाले की धरणं आम्ही बांधली, त्या धरणाचं पाणी तुमच्या शिवारात आलं, त्या शिवारातलं चांगलं पीक आलं आणि त्या पिकातून भले वाईट कारखाना चालवला तरीसुद्धा काही ना काही ते तुमच्या घरात आलं आणि त्यामुळे तुमचं राहणीमान हे बदललेलं आहे. आज हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. पण एवढं थांबायचं नाही, आपल्याला आणखीन पुढं जायचं, आपल्याला आणखीन पुढं जायचं. प्रत्येक घर सुधारायचं, प्रत्येक घराची नवी फेरी सुधारायची. पुरुष तर काम करतात पण स्त्रियासुद्धा हे काम करू शकतात हे चित्र निर्माण करायचे. एक समज आहे आपल्याकडे लोकांचा की पुरुषच फक्त कर्तृत्वाचा मक्ता घेऊन आला, खरं नाही. बहुसंख्य लोक तुम्ही इथं बसलेला तुमच्यापैकी निदान 60-70% लोकांच्या घरी तुमचं घर कोण चालवतो खरं सांगा. कोण चालवतो? तुम्ही घर चालवता का बायको चालवतो? तुम्ही चालवता, तुम्ही स्वयंपाक करता, तुम्ही बाजारात करता, हां. सगळं घर आपलं कोणतरी चालवतं म्हणून मी गावामध्ये हिंसं. जर माझं घर चालवायला कोणी नसतं तर काय मी आलो असतो इथं. आमची आपली वसली तिथं मुंबईमध्ये नवरा गेला, 7 दिवस कुठे गेला त्याचा पत्ता नाही. घर सांभाळते, पोरं सांभाळते, नातवंड सांभाळते, पुजगी घरात राहत नाही, नवराही घरात राहत नाही, तरी घर चालले कुणामुळं? तर ते कर्तृत्व या राज्यातल्या या देशातल्या या समाजातल्या भगिनींच्यात आहे. आणि म्हणून जिचं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला महत्त्व दिलं पाहिजे. मी एकदा अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेला गेल्याच्या नंतर विमानाचं खाली उतरलो. मी संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि तिथे एक पद्धत अशी असते कुठल्याही देशाचा संरक्षण मंत्री आला विमानातलं उतरलं की त्याला सॅल्यूट द्यायला परेड असते. मी उतरलो, विमानातलं परेड होती मला सलामी देण्याच्यासाठी. आणि मला आश्चर्य वाटलं, सलामी देणारे सैनिक सगळ्या मुली होत्या, सगळ्या. म्हणजे गमतीची गोष्ट आहे, अमेरिकेमध्ये सैन्य दलामध्ये मुली आहे, आपल्याकडे का नाही? परत आलो मी आमच्या लष्कराच्या प्रमुखाला बोलवलं, मी अमेरिकेत पाहिलं, आपल्याकडे का नाही करायचं? हे म्हणजे तो मुलीला जमायचं नाही, महिलांना जमायचं नाही, त्यांना बंदूक कशी हातात धरायची करायचं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा सांगितलं, त्यांच्या डोसक्यात काही प्रकाश पडला. चौथ्या वेळेस बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं मी देशाचा संरक्षण मंत्री, निर्णय घ्यायचा अधिकार माझा आहे. भारताच्या आर्मीमध्ये, भारताच्या हवाई दलामध्ये, भारताच्या नाविक दलामध्ये मला मुलींना प्रवेश द्यायचा आहे, तुम्ही त्यांना शिकवा. आज जर तुम्ही बघितलं तर भारताच्या सीमेवर लढाई विमान घेऊन आमच्या मुली जातात. मला माहिती नाही 26 जानेवारीची परेड कोणी टीव्हीवर बघितली का? 26 जानेवारीला दिल्लीला लष्कराचं एक संचलन असतं राष्ट्रपतींना सलामी द्यायला. यंदाच्या वर्षी लष्कराच्या संचलनाचं नेतृत्व एक मुलगी करत होती, सबन हिंदुस्थानचं. याचा अर्थ कर्तृत्वाचा वक्ता हा फक्त पुरुषांनी घ्यायचं कारण नाही, संधी दिली तर तिथेही कर्तृत्व दाखवता येतं. आणि म्हणून मी निकाल घेतला होता. मी मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा निकाल घेतला की सोसायटी असो, ग्रामपंचायत असो, नगरपरिषद असो, जिल्हा परिषद असो, इथं 33% पहिल्यांदा आणि आता 50% जागा मुलींना दिल्यात. आणि आज या भगिनी जिल्हा परिषद असो, संस्था असो, उत्तम चालवतात, काही अडचण नाही. कारण कर्तृत्व तिथंही आहे. आणि शेवटी समाज पुढे न्यायचा असेल
तर समाजातले स्त्री पुरुष असो, तरुण असो, दलित असो, आदिवासी असो, ओबीसी असो, या सगळ्यांना घेऊन पुढं जाण्याच्या संबंधीचा निकाल घेतला पाहिजे. आणि हा निकाल घेण्याची निवड आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या मध्ये भाजपमध्ये हे करू शकत नाही. आणि समाज सुधारण्याची दृष्टी ज्यांना नाही त्यांना आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक आपल्याला अत्यंत महत्त्वाची. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या मी येतच असतो, मतदारांना पुन्हा एकदा सांगेन, पण आज निवडणूक फक्त आम्हाला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्र आज ज्यांच्या हातात होत त्यांच्याकडून हा महाराष्ट्र काढायचा. आपण बघितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल त्यांचं वर्तमानपत्र छापून आलं की माझं सरकार निष्कलंक होतं, माझ्या सरकारवर कुणी आरोप केले. अरे काय सांगायचं, विरोधी पक्ष नेते आहेत धनंजय मुंडे, 20 प्रकरणं दिली भ्रष्टाचारासाठी. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मी तपासलं काय याच्यात नाही. अरे चोरी करणारा तोच वस्ता जेज म्हणून तर निकाल काय लागायचा केसचा. आणि म्हणून आम्ही सांगितलं तिराज माणसाकडे द्या, तिराज माणसाला तपासून द्या, नाही तपासून दिलं. आणि आज जर ह्यांनी काही चुकीचं केलं नसेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांना का तिकीट नाही दिलं. तुम्ही वाचलं वस्ता स्वतःमध्ये 5 मंत्र्यांना तिकीट दिलं नाही का, त्यांना काय कुठंतरी काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही. आणि म्हणून ज्यांना तुम्ही तिकीट देऊ शकत नाही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजेची कारवाई करत नाही. आणि आम्हाला सांगतात की माझं सरकार पारदर्शक आणि निष्कर्ष अशा प्रकारचं होतं, यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या संबंधीची भूमिका आपण घेता का म्हणजे. आणि आज सगळीकडे चित्र दिसतंय. काल मी नागपूर जिल्ह्यात होतो, माझी शेवटची सभा नागपूरची काल झाली. मुख्यमंत्री त्या भागात नाही येतात, त्यांचा स्वतःचा भाग, त्यांचा स्वतःचा मतदारसंघ तिथं येतो. लोकांनी मला काय सांगितलं, मला लोकांनी सांगितलं की या राज्यात यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त गुन्हे नागपूरमध्ये झाले आणि मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात झाले. आणि म्हणून नागपूर ही गुन्हेगारांची नगरी आहे असं लोक म्हणायला लागले. ही तक्रार तिथल्या लोकांनी केली, जिथून मुख्यमंत्री येतो, जो गृहमंत्री आहे, पोलीस खातं त्याच्या हातात आहे, तिथं सगळ्यात जास्त गुन्हे. ज्यांना घरच्या गुन्ह्यांना आवश घालण्याची कुवत नाही त्यांना राज्याचं गुन्हेगारांच्यातून मुक्तता करण्याची काही धमक त्यांच्यात असेल याच्यात काही विश्वास ठेवायचा. आणि म्हणून त्यांना राज्य करता येत नाही. आज हे राज्य पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाणांनी, वसंतराव दादा पाटलांनी, आम्ही वसंतराव नाईकांनी, आम्ही लोकांनी चालून हिंदुस्थानाचं महत्त्वाचं राज्य करण्याची जी काळजी घेतली आज ते पुन्हा एकदा करायचं असेल तर इथं भाजप सेनेचा पराभव केला पाहिजे, चुकीच्या लोकांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त मताने घड्याळाच्या समोरचं बटन दाखवून रमेश अप्पांना बँकेचं मोकळ करून विधानसभेमध्ये पाठवायचा निकाल तुम्ही घेतला पाहिजे, तो तुम्ही या ठिकाणी घ्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या कामाला जायला परवानगी.